सर्व निसर्गप्रेमींना नमस्कार. मी सुनील भिडे. मी आज आपल्याबरोबर माझ्या गच्चीमध्ये कचरा जिरवायचे व त्यातून बाग फुलवायचे जे काही प्रयोग केलेले आहेत ते प्रयोग आपल्याबरोबर शेअर करणार आहे. हे प्रयोग करताना माझ्यावर काही गोष्टी ज्या डीप इम्पॅक्ट करून गेलेल्या होत्या, ज्याची मी ज्याच्यातून काही शिकून हे प्रयोग केलेत, त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. त्यामध्ये पहिली गोष्ट देवराई. देवराई ही एक निसर्गातली परमोच्च निसर्ग परिसंस्था आहे. त्याचप्रमाणे फुकाओकांचं वन स्ट्रॉ रेव्होल्युशन, तसेच दाभोळकर सरांची विविध पुस्तकं आणि त्यांच्याशी केलेली चर्चा, याचा एक मोठा प्रभाव माझ्या या सगळ्या प्रयोगावर तुम्हाला दिसून येईल. कदाचित आळशी असल्यामुळे हे डू नथिंग हे मला अपील झाले आणि या दिशेने मी वेगवेगळे प्रयोग करायला लागलो. प्रयोग करताना सेल्फ सस्टेनिंग सॉइल मधली फूड चेन निर्माण करणं, म्हणजे जमिनीमधली अन्न साखळी नैसर्गिकरित्या जशी होते तशीच आपल्याकडे रेप्लिकेट करणं, हा उद्देश होता आणि त्या पद्धतीत आपण काम करत गेलोय. यामागे मुख्य विचार असा होता की जमीन सशक्त झाली तर त्याच्यावरची सर्व वाढ, वनस्पतींची वाढ सशक्त असेल, आणि त्या दृष्टीनं सॉइल इकोसिस्टीमचा अभ्यास केला. सॉइल इकोसिस्टीमचे वेगवेगळे घटक समजून घेतले आणि ते घटक आपल्याकडे कसे आणता येतील किंवा एस्टॅब्लिश करता येतील याचा प्रयत्न केला. मुख्य जंगलाचं अनुकरण केलं आणि जंगलात जसा आपल्याला पालापाचोळा अंथरलेला आढळतो गालिच्यासारखा, तसा पालापाचोळा आपल्याकडे अंथरायचा प्रयोग केला, त्या पालापाचोळा कुजवायचा प्रयोग केला आणि असं लक्षात आलं की हे सगळं झाडांना माझ्या खूप आवडतंय. आणि मग जे झाडांना आवडतंय ते आपण करत जातो, हा आपला माळी धर्म आहे असं आपण म्हणूया. आणि ते करत गेल्यावर जे झाडांना आवडेल ते तुम्ही करत गेलात तर झाडंसुद्धा तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट देतात, अगदी कचरा खाऊन सुद्धा चांगली रिझल्ट देतात असं मी म्हणू शकेन. हे करताना मी इनसिटू कंपोस्टिंग केलेलं आहे. प्रत्येक झाड हे माझं कचरा जिरवायचं कंपोस्टर आहे. झाडाला मी वेगळ्या ठिकाणी कंपोस्ट करून खायला घालत नाही, मी झाडाच्याच मुळाशी कचरा घालतो आणि तो कचरा जिरवून झाड वाढतं. आणि हे कचरा जिरवायचं काम सगळे जीवजंतू करतात. निसर्गाची कॉपी करत असल्यामुळे त्यामध्ये बाग झाडणे नाही, खुरपणे नाही, त्या झाडाला कापणे नाही, झाडाला हवे तसे वाढू देतो. निसर्गात जे जे झाडाला ट्रीटमेंट मिळते ती ती सगळी ट्रीटमेंट माझ्याकडे द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे उद्देश असा होता की निसर्गाला आपली बाग कशी दिसेल असा कधी तुम्ही विचार केला आहे का? पक्ष्यांना आपली बाग कधी कसा दिसेल असा विचार केला आहे का? तर मी तो विचार केला आणि मग मला गच्ची माझी पक्ष्यांना कशी दिसेल ती मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचे बिनीचे शिलेदार आहेत पपई, केळी, रताळी, सुरण इत्यादी, की ज्या झाडांना कचरा खूप आवडतो, फार मोठ्या प्रमाणात कचरा खातात आणि मग त्यांनी जिरवल्यानंतर त्या झाडामध्ये सगळे जे जीवजंतूंनी ती संपृक्त होते त्यांची मेडियम, तेव्हा ते आम्ही इतर ठिकाणी कल्चर म्हणून वापरतो. वर्षाला मी साधारण 8.5 टन कचरा या गच्चीमध्ये माझ्याकडे जिरवतो. माझ्याकडे गच्चीचे 2 भाग आहेत. एका भागामध्ये मी सगळे प्रयोग केलेत, एका भागामध्ये तिथे सगळी कचरा जिरवा, फार मोठ्या प्रमाणात कचरा जिरवला जातो, आणि दुसरा भाग हा मी रिक्रिएशनल टेरेस असा म्हणून ठेवलेला आहे, की जिथे मी सगळ्या निसर्ग आपल्याला निसर्गात बसायला आणि त्याचा आनंद घ्यायला ती जागासुद्धा सोयीची वाटली पाहिजे. आणि पाणी हा त्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट पूर्ण झाली असं वाटत नाही. तर वॉटर बॉडी ही आपल्या टेरेसमधला एक महत्त्वाचा घटक आहे, तो वेगळ्या भागात केलेला आहे. नमस्कार, मी मयूर भावे. मी सिमेंट्स कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 3 वर्षापूर्वी भिडे कुटुंबियांची गच्चीवरची बाग बघितली आणि मी भारावूनच गेलो. मला एक प्रकारचं वेडच लागलं.
फक्त कचऱ्यावरती एवढी चांगली बाग होऊ शकते हे बघून मला खूपच आनंद झाला. आणि त्यानंतर गेले 3 वर्ष मी माझ्या गच्चीवरती 5-6 टन कचरा तरी जिरवला आहे. फक्त स्वतःचाच कचरा नाही तर इतरांचा भाजीवाल्याकडून कचरा घेऊन बाग वाढवली आहे. त्यामुळे शहरात राहून सुद्धा शेती करण्याची हौस पूर्ण होत आहे. सौ प्रिया भिडे ह्या आमच्या गुरु आहेत. त्या आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि आता मी सुद्धा इतरांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. प्रिया भिडेंनी ही एक चळवळच सुरू केलेली आहे आणि त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न सुटू शकतो असं वाटतं. हॅलो, आय एम गंगाली जाधव, आय एम अ हाऊस वाईफ. प्रिया हॅज बीन अन इन्स्पिरेशन फॉर मी टू स्टार्ट वेट वेस्ट कंपोस्टिंग. आय वॉज अमेज्ड टू सी द आउटपुट दॅट शी गॉट फ्रॉम हर टेरेस with the compost that she used out of wet waste. I wanted to contribute in my own small way towards the garbage issue that we face. And that's when I attended a demonstration by Priya and I've started my own composting. I faced quite a bit of problems, but Priya has always been very helpful and eager to solve all my issues. Now I have a lovely terrace garden which is enjoyed by my entire family and my children to help me in this process of composting. My daughter had an EBS project on wet waste management. So Priya has not only educated me but also my children indirectly, and through them she has reached out to their schools. Since we face this garbage issue in a very big way, I think everybody needs to take inspiration from Priya and do their bit for their city so that we have a cleaner and a greener city for our children's future. Namaste. Mera naam Dr. N. Sai Bhaskar Reddy hai aur main ek paryavaran veta hoon. Main is paryavaran vishayon pe pichle 20 saal se kaam kar raha hoon aur desh ke 17 rashtron mein maine kaam kiya hai. Aur maine jo do kitab likha hai, एक है बायोचर कल्चर और दूसरा है अंडरस्टैंडिंग स्टोर्स. और इसके अलावा मैं बहुत सारे पर्यावरण विषयों पे काम करता हूँ. मैं श्री सुनील भिड़े जी और प्रिया भिड़े जी को पिछले 6 साल से जानता हूँ और मैं पुणे एक बार आया था जब सुनील जी मुझे बुलाए थे. तो मैं पहले बार उसने मुझे अपना ये रूफ टॉप गार्डन मतलब छत का ऊपर जो बगीचा उसने किया है उसको फर्स्ट टाइम दिखाया. और उस दिन से मैं आज तक जब भी पुणे आता हूँ, शायद सुनील जी से या प्रिया जी से मिले या ना मिले, मुझे तो वो रूफ गार्डन देखने के लिए मन लगता है. इसमें अनेक विषय है. इसमें फर्स्ट ऑफ ऑल पेड़ उगाने के लिए लोग सोचते हैं कि हमारे यहाँ जगह नहीं है, लेकिन जगह बहुत है अगर अपन सोचे तो. और यहाँ देखने को उतने सारे चीज़ देखते हैं जहाँ पेड़ कहीं भी उगा सकते हैं. और स्पेशली इसके लिए सॉइल, हम बोलते हैं मिट्टी चाहिए, वो चाहिए, ज़रूरत नहीं है. हमारे घर में जितने भी पत्ता है, जितना भी कचरा है जो ऑर्गेनिक है, तो उस कचरे से हम कंपोस्ट बना सकते हैं और उस कंपोस्ट का ऊपर ही हम पेड़ पौधे उगा सकते हैं. और पानी की भी उतनी ज़रूरत नहीं है. हम ड्रिप इरीगेशन के जरिए थोड़ा पानी देने पर भी हम पेड़ अच्छा उगा सकते हैं. और यहाँ हम देख सकते हैं कि हर एक पेड़ है, वो फल का पेड़ है और फूल का पेड़ है या वेजिटेबल्स जो सब्जी बोलते हैं भाजी और वाइन्स है. और आप हर एक बड़ा बड़ा पपाया टाइप बड़ा पेड़ भी है, तो हर एक पेड़ इधर देखने को मिलता है. इसके अलावा पानी का पेड़ भी है और मछली भी है पानी में. और हम देखते हैं कि ये सब सारे चीज़ जो हम कहीं जंगलों में गए और कहीं बाहर गए और पर्यावरण में हम देखने की कोशिश करते हैं हम, लेकिन हम अपने घर में ये सारे चीज़ देख रहे हैं. और यहाँ इस पेड़ों के वजह से इतना अच्छा ऑक्सीजन मिल रहा है और आँखों के लिए और अपने स्वास्थ्य के लिए. प्योरली जो ऑर्गेनिक जो इधर उग रहा है वो खाकर भी अपना स्वास्थ्य बहुत अच्छा रहेगा. और इन रूफटॉप गार्डन के जरिए इन्होंने कई लोगों को इंस्पायर किया है और अभी भी ये लोग स्कूल में बच्चों को ट्रेनिंग देते हैं. और यहाँ के घर के यहाँ
बहुत सारे लोग वीकेंड्स पे होने दो कहीं दिनों में भी उन लोग आते हैं और देख के जाते हैं, और उन लोग भी अपने अपने स्थानों पे अपने अपने जगह में उन लोग भी अपना रहे हैं। और ये हर एक शहर में ये रूफटॉप जो होता है, कुछ नहीं होता कचरा के अलावा या कोई काम का चीज़ नहीं, वो पूरा पड़ा पड़ता है। लेकिन हम ये रूफटॉप के जरिए हम अच्छा पेड़ उगा के और वॉकिंग के लिए लोग वो पोल्यूशन के रोडों पे घूमते हैं, उसकी ज़रूरत ही नहीं है। अगर अपने घर में बगीचा है तो उधर ही काम करो, उधर ही चलते रहो और आपका स्वास्थ्य भी अच्छा रहेगा। इसके अलावा आप कुछ पर्यावरण के लिए भी अच्छे कर रहे हैं, क्योंकि यहाँ का वातावरण सिर्फ अपना घर का ही नहीं, चारों ओर जितने भी बिल्डिंग है और घर है उन लोगों के लिए भी एक अच्छा हवा मिलेगा, अच्छा एनवायरनमेंट मिलेगा और देखने की खूबसूरती भी मिलेगी। और यह चीज़ यहाँ हो रहा है और हम देखते हैं कि इन लोगों ने श्री सुनील जी और प्रिया जी अपने मित्रों के साथ अभी देवराय का भी उन लोगों ने उनका कंजर्व करने के लिए, उनको प्रोटेक्ट करने के लिए और उसको प्रमोट करने के लिए उन लोगों ने काम शुरू किया है। और मैं श्री सुनील जी और प्रिया जी को बधाई देता हूँ कि इन्होंने इतना अच्छा काम किया है और दुनिया को ये बताया है कि हम अपने घर पे ही इतने सारे पेड़ उगा सकते और इतना अच्छा उगा सकते और इतने लोगों को इंस्पायर कर सकते, और हम और आगे भी हर एक घर पे ऐसा ही बगीचा देखना चाहते हैं। और हम भी हमारे हैदराबाद में या अनेक शहरों में जहाँ भी मैं जाता हूँ, मैं भी ये प्रमोट करने की कोशिश करता हूँ जैसा सुनील जी ने किया है। और मैं भी हमारे यहाँ और हमारे घर में थोड़ा पेड़ है, लेकिन और भी इससे भी ज़्यादा पेड़ लगाने की कोशिश करूँगा। मुझे ये अवसर देने के लिए बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू।